हरे कृष्ण, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तशास्त्री कोर्स मध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता, तशी आहे तशी अध्याय नंबर 5. आपण लास्ट टाइम थांबलो होतो श्लोक नंबर 20 मध्ये, राईट. अध्यायाचं शीर्षक आहे कर्मसन्यास योग. श्लोक नंबर 20, न प्रहश्येत प्रियं प्राप्य न उद्विजेत प्राप्य चा प्रियं स्थिर बुद्धिर असंमूढो ब्रह्मविद ब्रह्मणी स्थित. जो मनुष्य प्रिय वस्तू प्राप्त झाल्यावरती हर्षून जात नाही, तसेच अप्रिय वस्तू प्राप्त झाल्यावर शोक करीत नाही, ज्याची बुद्धी स्थिर आहे, जो मोहरहित आहे आणि भगवत विज्ञान जाणतो, तो पूर्वीच ब्रह्मामध्ये स्थित आहे. राईट, लाइक दॅट. आता आपण ह्या सेक्शन मध्ये बेसिकली त्या व्यक्तीचं वर्णन करतोय जो व्यक्ती या जगामधनं अनासक्त आहे. बेसिकली तिसऱ्या अध्यायामधील जो सेक्शन आहे की कर्मयोगी व्यक्ती कसा या जगात जगतो, कसा वागतो, त्याच प्रकारचं वर्णन आहे. काइंड सिमिलर काइंड ऑफ, आणि त्याचं हे एक लक्षण दिलेलं आहे की तो जगातल्या कुठल्याही गोष्टींपासून विचलित होत नाही. या अध्यायामध्ये आपण आतापर्यंत सुरुवातीला एकदम कर्मयोग आणि ज्ञानयोग याच्यावरती आपण विश्लेषण केलं. कर्मयोग श्रेष्ठ आहे अर्जुना करता की ज्ञानयोग श्रेष्ठ आहे? भगवंतानी सांगितलं की तुझ्याकरता श्रेष्ठ आहे कर्मयोग, म्हणजेच बेसिकली आपल्याकरता भक्तियोग, राईट. आणि इवन भगवंतानी ह्या अध्यायामध्ये असं सांगितलं की कर्मयोग आणि ज्ञानयोग किंवा भक्तियोग आणि ज्ञानयोग याची तुलना केली तर कधी कधी तुम्हाला असं दिसेल कर्मयोग आणि ज्ञानयोगच्या बाबतीमध्ये की कर्मयोग ज्ञानयोग, कर्मयोग खाली आहे, ज्ञानयोग वरती आहे. नंतर हळूहळू भगवंतांनी कर्मयोग ज्ञानयोग इक्वल केल्यानंतर म्हटलं कर्मयोग इज बेटर ध्यान ज्ञानयोग, राईट. आणि मग येऊन चले त्यांनी या अध्यायामध्ये पुढे त्या तो व्यक्ती कशा प्रकारे यु नो या जगामध्ये राहतो हे आपण बघितलं. आणि आपण मधल्या सेक्शनमध्ये 13, 14, 15 आय थिंक, राईट, करता कोण आहे आपण बघितलं होतं. तर ते सेक्शन तुम्ही व्यवस्थित वाचा, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट सेक्शन, करता कोण आहे. आणि त्यानंतर श्लोक नंबर 16 पासून पुढे आपण आतापर्यंत बघतोय की तो व्यक्ती कशाप्रकारे जगामध्ये वावरतो. आणि लास्ट टाइम आपण सुंदर प्रकारे डिस्कस केलं होतं श्लोक, तत्बुद्ध्य तदात्मानस तन्निष्ठ तत्परायण गच्छंती अपनरावृत्ती ज्ञान निर्दुष्य कल्मषम. हा इम्पॉर्टंट श्लोक आहे सेक्शन मधला की यु नो त्याला मुक्तीपथावर जाण्याकरता किंवा आपल्याला भक्तीपथावरती प्राप्त होण्याकरता कुठले भाव असणे आवश्यक आहे. आणि नंतर आपण ह्यापर्यंत आता बघत आलेलो आहोत की तो हे ज्ञान प्राप्त झाल्यावरती त्या व्यक्तीचा भाव कसा असेल, त्याला काय काय दिसेल. मग ब्राह्मणे विद्याविनय संपन्न ब्राह्मणे कवी असतीनी शुनीचे वेश स्वपाकाच्या पंडित समाजर्शन हे आपण बघितलं. 19 मध्ये आपण बघितलं की त्याचे मन एकत्वामध्ये संपत झालेलं असतं. आणि आता फायनली 20 आपण बघितलं याची बुद्धी मोहरहित आहे आणि स्थिर झालेली आहे. आता 21 मध्ये पुढे त्याची लक्षणं दिली आहेत की अजून काय काय लक्षणं प्रकट होतात. श्लोक नंबर 21, राधिका कुमारी माताजी वाचा. हरे कृष्ण. बाह्य स्पर्शेषु असक्तात्मा विंदत आत्मनि यत् सुखम स ब्रह्म योग युक्तात्मा सुखम क्षयम अनुष्यते. तत्पर्य असा मुक्त मनुष्य भौतिक इंद्रिय सुखामध्ये आसक्त होत नाही, तर तो स्वतःमध्ये सुखाचा अनुभव घेत सदैव समाधिस्थ असतो. या प्रकारे आत्मसाक्षात्कारी मनुष्य ब्रह्माच्या ठाई एकाग्र झाल्याने अमर्याद सुखाचा अनुभव घेतो. यस, सुंदर श्लोक आहे मेडिटेट करण्यासारखा. तुम्ही चॅन्टिंग जेव्हा कराल तेव्हा तुम्ही याला मेडिटेट करू शकता. बाह्य स्पर्शेषु म्हणजे बाह्य इंद्रिय सुखामध्ये तो काय आसक्त होत नाही. बाह्य स्पर्शेषु आसक्त आत्मा, तो स्वतःमध्ये सुखाचा अनुभव घेतो, त्याला समाधी प्राप्त होते, राईट. आणि तुम्ही जर याच्यात बघितलात ह्या श्लोकाचं बेसिकली पहिल्या ज्या दोन लाईन आहेत बाह्य स्पर्शेषु असक्त आत्मा विंदंते आत्मानी यत् सुखम, त्या ऍक्च्युली
मागच्या जे श्लोकाची ए आणि बी लाईन आहे त्याला समराईज केलेलं इथे, राईट. मागच्या श्लोकात काय दिलेलं होतं, जो मनुष्य प्रिय वस्तू प्राप्त झाल्यावरती हर्षून जात नाही, तसंच अप्रिय वस्तू प्राप्त झाल्यावरती शोक करत नाही. का होत नाही ते त्याचं उत्तर इथे दिलेलं आहे. कारण हा मनुष्य काय आहे, तो कुठल्याही भौतिक सुखामध्ये आसक्त होत नाही आणि आपल्यामध्येच खुश असतो. बेसिकली तो आपल्या चॅन्टिंगमध्ये खुश असतो, दुनिया में कुछ भी होने दे. लोग क्या करते हैं, वेकेशन लेते हैं, अगर कुछ अगर देश में स्ट्राइक हो गया उनको लगता है कि छुट्टी है अभी आज मजा करेंगे. तुम्ही बघाल पिकनिक स्पॉट जास्त त्या दिवशी भरतात आणि डिवोटी काय करतो, मंदिरात जातो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे. रेकॉर्डिंग इन प्रोग्रेस. डिवोटी मंदिरात जाऊन सेवा करायचा प्रयत्न करतो, राईट. अशा प्रकारे तो एक्सटर्नल जे स्टिम्युलाय आहे त्या एक्सटर्नल स्टिम्युलायशी त्याला काही घेणं देणं नसतं. म्हणून तुम्ही तात्पर्यमध्ये बघाल प्रभुपादांनी श्लोक दिलेला आहे, कृष्ण भावन भावित महान भक्त श्री यमुनाचार्य म्हणतात, यदवधी मम चित्त कृष्ण पदारविंदे नव नव रसधामनी अंतुम आसीत. एकदम स्ट्रॉंग श्लोक आहे, बट दिस इज द वे प्रभुपाद लिहितात. माझे मन भगवान श्रीकृष्णाच्या चरणकमलामध्ये रममाण झाल्यापासून आणि नवीन दिव्य रसांचे नित्य आस्वादन करीत असल्यापासून जेव्हा जेव्हा मला लैंगिक सुखाचा विचार करतो तेव्हा तत्काळ माझे मुख विकारांनी भरून येते, राईट. आणि त्या विचारांवरती मी थुंकतो. इट्स व्हेरी स्ट्रॉंग बट दिस इज द वे, राईट. प्रभुपाद ब्रह्मयोग युक्त किंवा कृष्ण भावना युक्त मनुष्य भगवंतांच्या प्रेमय सेवेत इतका संलग्न झालेला असतो की त्याची भौतिक इंद्रिय सुखाची रुची पूर्णपणे नाहीशी होऊन जाते. आणि हे भौतिक जगत कशाने भरलेलं आहे, याला मैथून आगार तुम्ही एक तात्पर्य मागच्या वेळेला काहीतरी वाचला असेल तिसऱ्या अध्यायामध्ये आय थिंक समवेअर. हे भौतिक जगत म्हणजे काय, मैथुनाचा आगार आहे. एव्हरीवेअर देर इज अट्रॅक्शन ऑफ सेक्स लाईफ. पण जो कृष्ण भावनेमध्ये मनुष्य बिझी झालेला आहे त्याला वेळच नाहीये, कुछ नाही हुआ तो चॅन्टिंग तो पेंडिंग रहता ही है ना हमेशा. कुछ नाही हुआ तो चॅन्टिंग होता ही है, और अगर चॅन्टिंग भी पूरा हो गया तो भक्तिशास्त्री का पढाई करना ही होता है. आज भक्तिशास्त्री कर रहे हैं, कल भक्ति वैभव करेंगे, फिर बाद में चैतन्य चरित पढ़ेंगे, अब इतना सब कुछ पढ़ने में क्या करेंगे, फिर प्रचार करेंगे. एक बार प्रचार में घुस गए, जप के लिए भी टाइम नहीं मिलेगा, फिर जप में जप करने के लिए भी फिर टाइम है किधर आपके पास, वेर इज द टाइम. सो बेसिकली आपको मतलब जप करेंगे वो लोग, टाइम मिलेगा मतलब दे आर नॉट दे विल चैंट. प्रभुपाद लिखतात संपूर्ण जगत है मैथुन सुखाच्या प्रभावाखाली कार्यरत आहे आणि विषयी मनुष्य या सुखाने प्रेरित झाले वाचून मुळीच कार्य करू शकत नाही. दॅट्स इम्पेटस फॉर मटेरियल लाईफ. भौतिक जगाचं फार मोठं काय आहे, आकर्षण आहे. ते नसेल तर मनुष्य जगूच शकत नाही. म्हणून ते भक्तिविनोद ठाकूरच्या वेळेला जेव्हा तो एक लंडन जर्मनीचा कुठेतरी माणूस होता, तो म्हटला की मुझे भी ब्राह्मण बनाव. म्हटलं येस बन सकते हो आप, आपको चार चीजें पालन करनी पड़ेगी. कांदा लसून छोडो, नाही कांदा लसून नाही, हे तो बहुत छोटा हो गया. इंटॉक्सिकेशन छोडो, नशा छोडो, ठीक आहे, मांसाहार बंद करो, जुवा खेळला बंद करो, परस्त्री घेऊन बंद करो. क्या, अरे ये तो हमारा लाइफ है, दिस इज अवर लाइफ. सुबह उठते ही हम लोग मांसाहार से चालू करते हैं, और दिन भर में गैम्बलिंग इंटॉक्सिकेशन इलिसिट सेक्स, ये तो हमारा रोज का खाना पीना है, ये नहीं होगा तो जी नहीं पाएंगे हम लोग. हरे कृष्णा, जा सकते हो आप. इंटरव्यू खत्म. Not qualified to enter society of brahmanas. This is real brahmana. Brahman केवळ जातीने बनत नाहीत. आजकाल तर ब्राह्मण कोण खातात मांसाहार, चुकीचं म्हणतोय की बरोबर म्हणतोय मी, कसले ब्राह्मण तुम्ही, चाराण्याचा धागा लावला म्हणून ब्राह्मण झाले का, पाच पैशाचा ब्राह्मण गुणाने आपण बनतो. आणि म्हणून प्रभुपाद लिहितात, व्हेरी स्ट्रॉंग पर्पट आहे ऍक्च्युली बघायला गेलं तर, बियॉन्ड अवर यु नो स्कोप ऑफ रिअलायझेशन, बट आपल्याला ते दिस इज अवर स्टँडर्ड, इव्हेंच्युअली आपल्याला त्या स्टँडर्डवरती पोहोचायचं आहे. प्रभुपाद लिहितात आध्यात्मिक साक्षात्काराची हीच कसोटी आहे, आध्यात्मिक साक्षात्कार आणि मैथुन सुख कधीच एकत्र राहू शकत नाही. मैथुन सुख म्हणण्याचा अर्थ आहे की बेसिकली एनी सेन्स ग्रॅटिफिकेशन, कृष्ण कॉन्शियसनेस अँड सेन्स ग्रॅटिफिकेशन गो इल टुगेदर. कृष्ण सूर्य समा होय माया अंधकार, जहां कृष्ण तहा नाही माया अधिकार. कृष्ण और माया बेसिकली अंधकार और लाइट दोनों एक साथ एग्जिस्ट नहीं कर सकते, या तो लाइट है या फिर अंधकार है. नाउ यू डिसाइड आपको क्या चाहिए, लाइट चाहिए कि अंधकार चाहिए. लाइट चाहिए तो भक्तों के संग में आ जाओ, अपने आप लाइट मिल जाएगा. अंधकार चाहिए
तो माया के संग में जाओ, बहुत अंधकार मिलेगा, भर भर के मिलेगा, और उस अंधकार से तुमको पिटाई भी बहुत होगा। ये भी याद रखना, जितना इंजॉय करोगे उतना पिटाई भी होता है। कृष्ण भावना वहित मनुष्य मुक्त जीव असल्यामुळे तो कोणत्याही प्रकारच्या इंद्रिय सुखाकडे आकर्षित होत नाही। दिस इज अ स्टेज ऑफ परमहंसा, एक्झॉल्टेड पर्सनॅलिटीज, विच इव्हेंच्युअली आपल्याला त्या स्टेजवरती पोहोचायचं आहे वन डे। ऍक्च्युली त्या स्टेजवरती पोहोचल्याशिवाय आपण भगवंतांना प्राप्त करू शकत नाही। म्हणून असा कधी विचार करू नये की अरे ब्रह्मचारी तो ब्रह्मचारी उसको बनना है ना, मुझे थोड़ी बनना है। नाही, एक दिन सबको ब्रह्मचारी बनना है। चाहे वो गृहस्थ है, वानप्रस्थ है, सबको एक दिन इंद्रिय विषय वस्तुओं से हमें त्याग करना ही है। मायावादी सारखा त्याग नाही करायचा आपल्याला। आपल्या घरी पत्नी असेल, मुलं असतील, सगळे असतील, सगळ्यांना भगवंताच्या सेवेत लावायचं। देन वी बिकम परमहंसा, राईट। जसे अंबरीश महाराज परमहंस होते, गृहस्थ आश्रम मध्ये होते, ते त्या दिवशी मी महाराजांची एक स्टोरी ऐकत होतो। महाराज लेक्चर मध्ये सांगत होते, आज वाटतं सकाळी महाराज म्हणत होते की कुठली तरी एक म्हणजे याच्या फाईव्ह स्टार लेक्चर सिरीज मध्ये, मी कधी ऐकले तर ऐकले असेल महाराजांचं, फाईव्ह स्टार लेक्चर सिरीज मध्ये एक राजा असतो आणि एक भगवंतांची भक्त असते, फार एक महान पत्नी। तर एक दिवशी ती एकादशीची पूजा करत असते, राणी असते ती, आणि राजा दरवाजावरती नॉक करतो। राजा म्हणतो की मला तुझा संघ हवा आहे। राणी म्हणते, आता राणीला नाही पण म्हणता येत नाही, हो पण म्हणता येत नाही, राजा आहे ना तो। राणी म्हणते की 5 मिनिटं जरा वेट करा, नंतर भेटू आपण। मग राणी भगवंतांना प्रार्थना करते की म्हणजे काळ देश पात्र बघायचं असतं, कधीही काही आपण डिमांड करून चालत नाही। राणीला फार डिस्गस्टेड फील होतं। राणी प्रेयर करते भगवंतांकडे आणि जेव्हा दरवाजा उघडतो तेव्हा एक मोठा जसे सुनामी लाट येते ना ऑल्टरमधून, एक सुनामी, एक समुद्राची भयंकर लाट राजाच्या मागे पडते। आणि राजा सगळीकडे पळतो, इकडे पळतो, तिकडे पळतो, पण त्याला सोडत नाही पाटलं। शेवटी राजाला कळतं की आपण अनुचित व्यवहार केलेला आहे, आपली पत्नी आहे म्हणून काय झालं। आपली पत्नी काय आपल्याला एक्सप्लॉइट करण्याकरता बनलेली नाहीये, किंवा आपला हसबंड असेल ते पण आपल्याला एक्सप्लॉइट करण्याकरता बनलेले नाहीयेत। आपण एकत्र आहोत इथे भगवंताची सेवा करण्याकरता। प्रत्येक गोष्टीला देश काळ पात्र असतो। वी कॅन डू एनिथिंग एनी टाइम एनिवेअर, राईट। मग ऑफकोर्स त्याला मग ग्लानी होते, मग तो माफी मागतो। आणि असं नाही की पत्नी जेव्हा भगवंताला प्रेयर करते ना, भगवंताला प्रेयर करते की याला तुम्ही बुद्धी द्या, याला भगवंत तुम्ही भक्त बनवा, राईट। आणि तो चांगला भक्त बनतो नंतर। सो दिस इज द वे, जेव्हा आपण स्पेशली जेव्हा आपण चॅन्टिंग करतो ना, चॅन्टिंग करताना आपला हा श्लोक फार सुंदर आहे। बाह्य स्पर्शेशु असक्तात, म्हणजे बाह्य स्पर्श म्हणजे आपल्या इंद्रियांना बाहेर जे स्पर्श करणाऱ्या अनेक गोष्टी असतात। चॅन्टिंग करताना आपण बसेल तेव्हा कदाचित तुम्हाला थंड हवा लागेल, किंवा थंड सुगंध येईल, काहीतरी किचनमध्ये कुकिंग होते, पकोडे, जिलेबी। चॅन्टिंग डिस्टर्ब होऊन द्यायची नाही। चॅन्टिंग करताना बाह्य स्पर्शेशु असक्त आत्मा, बाह्य स्पर्शांमध्ये ज्या गोष्टी येतात त्या सगळ्यांचे अनासक्त होऊन जायचं आणि फोकस केवळ चॅन्टिंगवर करायचं। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, राईट। सेम गोष्ट कीर्तन करताना पण काय, लोक आजकाल म्हणजे एवढे हे झालेले असतात, कीर्तन जरी चालू असेल कोण कीर्तन में आ रहा है, कौन जा रहा है, किसने कैसे कपड़े पहने, तिलक कैसे लगाया है, उसका बीडबैग देखो कितना फैंसी लग रहा है, अरे उसकी शॉल देखो कितनी एकदम बढ़िया लग रही है, लुई बाजार से खरीदी होगी ना पक्का। चैंटिंग करते समय शॉपिंग मत करो भाई। या देखो मत, ये वक्त बहुत लेट आता है, ये हमेशा लेट आता है, क्या जरूरत है, आने दो ना उसको, जब भी आया आएगा वो। ये वक्त बड़ा सिंसियर है, बहुत पहले आके बैठ गया, अच्छी बात है, लेट आया उसको गाली मत दो, उसके घर में कुछ काम धंधा रहेगा, कुछ रहेगा, बेचारा फंस गया होगा ट्रैफिक में, जैसे आज मैं ट्रैफिक में फंस गया था, राइट। आपण करा, उद्या तुम्ही ट्राय करा हा श्लोक समोर ठेवून मेडिटेट। बाह्य स्पर्शेशु असक्तो आत्मा, बाह्य गोष्टी किती पण चालत असतील, जस्ट बिकम डिटॅच अँड फोकस ऑन चॅन्टिंग। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। साऊंड वरती फोकस करा, जस्ट फोकस ऑन साऊंड व्हायब्रेशन, जो ध्वनी आहे त्याच्यावरती आपण ध्यान ठेवायचं, राईट। देन वन कॅन बिकम ब्रह्मयोग युक्त आत्मा, जे सेकंड लाईन मध्ये दिलेलं आहे। जेव्हा आपण अशा प्रकारे चॅन्टिंग मध्ये आनंद घेऊ, इमिडिएटली इन्स्टंटली वी बिकम स ब्रह्मयोग युक्त आत्मा। आणि अशा प्रकारचे सुख जे आहे ना आपल्याला, ते कसं आहे, सुखम अक्षयम अश्नुते,
हे जे सुख आहे ते कसं आहे, अमर्याद सुखाचा अनुभव आपल्याला भेटेल, फार बेटर. म्हणून प्रभुपाद तात्पर्यमध्ये ते यमुनाचार्यांचे कोटेशन देत आहेत. तर आपल्याला क्या संसार की चीज मी फस गे आता मी. आज आपल्याला बघा ना, जेवढे वर्ष झाली आपण कितीतरी ठिकाणी फिरत असेल मार्केटमध्ये भक्तीमध्ये येण्यापूर्वी, आपण यु नो सिनेमा बघायला गेले असणार. आता मला काय वाटतं सिनेमा बघून क्या पागल लोक आहे सिनेमा देख रे ना, बोलते ना उन लोगों को पागल है. कुछ समय पहले हम लोग पागल थे सिनेमा थिएटर में बैठ के, जिंदगी का यही उद्देश्य है सिनेमा थिएटर, पिक्चर देखना है पिक्चर देखना है पिक्चर देखना है. आणि पिक्चर रिअल नसतं म्हणून चेतन चौधरी एक ठिकाणी म्हणतात की बिकॉज मूवी इज नॉट रिअल, कुछ तो रिअल होना चाहिए, इसलिए हाथ में पॉपकॉर्न लेके खाता है. वो रिअल है ना. कुछ तो रिअल होना चाहिए एक्टिविटी, बिकॉज बाकी सब डुप्लीकेट है. वो तो होने वाला है नहीं लाइफ में. उसमें देखेंगे वो हवा में उड़ रहे, आप उड़ेंगे क्या? सुपरमैन का स्पाइडरमैन का मूवी देखते हैं, क्या क्या देखते हैं. दुनिया में इतना इमेजिनेशन है, कंटामिनेशन है, राइट. आता ह्या श्लोक मध्ये तुम्हाला दिसेल प्रोग्रेशन है, राइट. ती चार प्रोग्रेशन आहेत, म्हणजे बेसिकली चार श्लोकाचे चार पार्ट. फर्स्ट तुम्ही बघा, जेव्हा आपण अध्यात्माची प्रक्रिया चालू करतो, फर्स्ट बाह्य स्पर्शेशु अशक्तात्मा, म्हणजे बेसिकली आपल्याला बाह्य गोष्टींपासून डिटॅच व्हावं लागेल. बिकेम डिटॅच फ्रॉम एक्सटर्नल थिंग्स, नंबर वन. नंबर टू, सीक इनर हॅपीनेस. मग आता आपल्याला आत्मधे आनंद बघायचा आहे. आत्मधला आनंद म्हणजे काय? बेसिकली आपण ध्वनीवरती ध्यान देणार. ते झाल्यावरती काय होणार? मग सब्रह्म योग युक्त आत्मा, देन वी गेट कनेक्टेड. आपण परमात्माशी बेसिकली होली नेमशी कनेक्ट होऊन जाऊ. आणि मग चौथी लाईन, सुखम अक्षयम अश्नुते, देन यू विल रिलीज अनलिमिटेड हॅपीनेस. चॅन्टिंग करताना नक्की ट्राय करावं द्या, मी पण ट्राय करेन. बाहेर की इवन चॅन्टिंग उद्या काय, आता तुम्ही एक राऊंड चॅन्टिंग करून बघा नंतर, अँड यू विल यू विल एक्सपिरियन्स द एक्स्टसी. बिकॉज भगवंत काय आहेत, स्वतः नाम आहेत. आपण त्यांना वेळ दिला तर ते आपल्याला वेळ देतील, आणि आपण टाईमपास चॅन्टिंग केली तर ते पण टाईमपास करतील, असं म्हणतील की ठीक आहे ना. जसं आपण कोणी मित्राशी भेटत असाल, कुठल्या मित्राशी किंवा तुमच्या आहे ना कोणाशी बोलत असाल, तुम्ही तिकडे बघून बोलताय आणि तो इकडे बघतोय, पागल होय क्या? मित्र सामने खडा मेरे तर देख नाही ऐसे चॅन्टिंग करायचं कसं काम चलेगा, है ना, लाईक दॅट. म्हणून प्रॉब्लेम म्हणतात कोणाला काय बोलायचं आहे का? नाही बोलायचं, बोलू नका सध्या, टाइम कमी आपल्याकडे, ठीक आहे. प्रभुपादांना ऍक्च्युअली एकदा एक व्यक्ती भेटला होता, तो व्यक्ती म्हटला की मॅन सेड जस्ट लुक विद इन, अंदर देखो अंदर देखो. ते आपले तथाकथित जे काही मोटिवेशनल स्पीकर आहेत ना, ते असंच म्हणतात ना, बी पॉझिटिव्ह, लुक विद इन, फील हॅपी, फील कोल्ड. अरे गर्मी आहे तो गर्मी लगेगा ना, कोल्ड कसं फील होगा यार. नाही, पॉझिटिव्ह फील करो आप. मग प्रभुपाद त्याला उत्तर देताना म्हटले, प्रभुपाद म्हटले की देखो आप बोल रहे लुक विद इन, लेकिन लुक विद इन के पहले आपको पता चलना चाहिए कि अंदर क्या देखना है. अंदर क्या देखना वही मालूम नहीं तो कैसे आप बोले, खाली अंदर देखने से कैसे काम चलेगा. सुवर्ण माता जी, माइक अनम्यूट करा, राइट, ऑटोमेटेड, क्या बात है, देवी शक्ति वाली माता जी, ऑटोमेटेड अनम्यूट होते हैं. म्हणून प्रभात म्हटले की बिफोर वी लुक विद इन. आणि म्हणून बघा, प्रभुपादांचे जे पुस्तकं आहेत, प्रभुपादांचे तात्पर्य एवढे महत्वाचे आहेत. प्रभुपादांचे पुस्तकं, प्रभुपादांचे तात्पर्य आपल्याला शिकवतात की आतमध्ये काय बघितलं पाहिजे आपण. नाही तर आयुष्यामध्ये आपण असे बरेच तथाकथित गुरु आपल्याला भेटलेले आहेत, ते म्हणतात की बैठो ध्यान करू. अरे किसका ध्यान करू, एक संस्था आहे ती लाईट लावते त्यांच्या अल्टर रूम मध्ये, लाल पिळी काळी नाईट लावते, म्हणते बैठो लाईट को देखो और सो जाओ धीरे धीरे, मस्त अंधेरा होता है, डिम लाईट. रात्री झोपताना घरामध्ये डिम लाईट लावता ना तुम्ही, झिरो बल्ब म्हणतात, झिरो बल्ब ना, ते पण झिरो बल्ब लावतात. मी म्हणतो क्या अच्छा है यार, अगर हम संस्था में होते तो मजा आता, इस्कॉन में आ गए. मजा आता टेम्पररीली, बाद में पनिशमेंट मिलता बहुत, राइट. सो दॅट्स वाय आपल्याला आतमध्ये काय बघायचं हे कळलं पाहिजे, अदरवाईज आपल्याला कळणार नाही. अँड देन आता एवढं सांगितल्यावरती आता एवढं सुंदर तात्पर्य आहे की आपण अशा प्रकारे सुख बघितलं पाहिजे, सुख घेतलं पाहिजे, आनंद घेतला पाहिजे. पण आता कोणी प्रश्न विचारेल की लेकिन ऐसा कैसे डिटॅच हो जाऊ यार मैं, संसारिक चीजों से डिटॅच होना इतना आसान नहीं है, भौतिक भोगों से विरक्त होना इतना आसान नहीं है, यू नो. इतने सारे टेम्पटेशन, इतने सारे अलोरमेंट संसार में आते हैं, और अभी जैसे कलयुग बढ़ रहा है वैसे तो बहुत सारे प्रलोभन बढ़ते जा रहे हैं, बढ़ते जा रहे हैं, बढ़ते जा रहे हैं, है ना. मोबाइल में एवरीडे क्या आता है, ऐड आता है ना,
ये खरीदो, यहाँ घूमने जाओ, मतलब क्या है कि आपके पास जो चीज है ना वो थर्ड क्लास है, अभी नया आया है, ये इसको खरीदो। आप पहले बहुत सारे हॉलीडे डेस्टिनेशन में गए होंगे, सब बकवास है, अभी देखो ये नया, ये अच्छा आया है। तो अशा जगात ना आपण कसं मुक्त व्हायचं? म्हणून पुढच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की ऐसे अगर भोगों के पास जाओगे तो क्या प्रॉब्लेम हो सकता है। श्लोक नंबर 22, काफी फेमस श्लोक है, वाचा। कोण वाचेल? प्रमोद जाधव प्रभू वाचा। श्लोक नंबर 22। हरे कृष्ण प्रभुजी। हरे कृष्ण। ये ही संस्पर्श भोगा दुख योनया एव ते आदि अंतवंतः कौन्तेय न तेषु रमते बुद्धः। भौतिक इंद्रियांच्या संयोगापासून उत्पन्न होणाऱ्या दुःखाच्या कारणांमधून बुद्धिमान मनुष्य भाग घेतो। हे कौन्तेय अशा सुखांना आरंभ आणि शेवट असतो, म्हणून बुद्धिमान व्यक्ती त्यामध्ये आनंद घेत नाही। एवढे लोक जमा झाले आज, काय माहिती कुठले नाही म्हणत होतो का नाही? ते मागच्या वेळेला मी इथे गेलो होतो पोलादपूरला, तिथे हरे कृष्ण प्रभू नाही, तुम्ही अनुवाद वाचला की नाही? हो वाचू का? नाही नाही, बस मध्ये जो जो रे बाळा जो जो आला ना, ते बाळाचे नाव गणेश ठेवू, जो जो रे बाळा जो। एनिवेज, सो आता हा जो श्लोक आहे तो ऍक्च्युली बेसिकली मागच्या श्लोकाचा एक्सपान्शन आहे, श्लोक नंबर 22 5.21। त्यात सांगितलं होतं की विरक्त व्हायला पाहिजे। मग कसं विरक्त व्हायला पाहिजे? विरक्त होणे के लिए क्या समजना चाहिए हमें? भगवान कहते हैं विरक्त होने के लिए समझना चाहिए कि जितने भी सांसारिक सुख हैं, ये सगळे सुख काय आहेत? आपल्या क्लेशाचे कारण बनणार आहेत। जो व्यक्ती हे जाणेल ना, म्हणून भगवद्गीता नियमितपणे वाचत राहणे, शास्त्रांचं पठन करणे, गुरुंकडून ऐकत राहणे हे तेवढे इम्पॉर्टंट आहे। श्रवण केल्याने ते हळूहळू आपल्यामध्ये काम रुजणार आहे ते, राईट? एक दिवशी श्रवण केल्याने काम पडणार नाही। अरे भक्तिशास्त्री कोर्स हो गया, मला गीता पढ़ के हो गया, अभी अगले 50 साल भगवद्गीता पढ़ना ही नहीं हम, ऐसा नहीं होगा। जिस दिन भक्तिशास्त्र खत्म हो गया ना, उसके दिन दूसरे दिन तुरंत फर्स्ट चैप्टर से चालू करो। ऐसा मत समझो कि भगवद्गीता हो गया तो फिर हरि बोल काम खत्म, स्कूल का पढ़ाई है गए, नहीं ना। ये स्कूल जीवन के अंत तक चलता रहेगा, ऐसे स्कूल में आपने एंट्री किया है, सॉरी पहले बताया नहीं था आपको। दिस स्कूल विल गो ऑन टिल द एंड ऑफ लाइफ। म्हणून इथे म्हणतात अगर अनासक्त होणं आहे, कारण मागच्या श्लोकात सांगितलं होतं की अनासक्त व्हा, बाह्य स्पर्शेशु असक्त आत्मा। प्रभुपाद इथं भगवंत म्हणतात ये समज के कि ये जितने भी सुख है यही संस्पर्शजा भोगा। स्पर्श म्हणजे काय? बेसिकली प्रभुपाद लिहितात संस्पर्शजा भौतिक इंद्रियांच्या संयोगापासून। हे सगळे सुख कसे आहेत? ह्या सुखांना काय आहे? अनुवादामध्ये काय लिहिलेलं आहे? कुठे गेला? हा, या सुखांना आरंभ आणि शेवट असतो। आद्यंत अंत कोणते? नतेशु। म्हणून तो काय करतो? नतेशु रमते बुध। बुध आणि की बुद्धिमान व्यक्ती, इंटेलिजंट पर्सन, डज नॉट डिलाइट ह्याच्यामध्ये, भले त्याच्या आसपास असेल। सी इंटरेस्टिंग शब्द कसा आहे, आपल्या जीवनामध्ये भोग प्रक्रिया असेल, समजा तुम्ही चांगले व्यंजन खाताय, चांगल्या ठिकाणी फिरायला पण गेलात, पण यू डोंट डिलाइट इन दॅट, त्याच्यामध्ये तुम्ही आनंद घेत नाही का? ज्या क्षणी आनंद घेतला त्या क्षणी तुम्ही आसक्त झालात, ज्या क्षणी आसक्त झालात त्या क्षणी पुन्हा ती गोष्ट प्राप्त करण्याची इच्छा प्रकट होणार आणि ते चक्र आहे ते। मग आहे ना, मार्केटमध्ये गए कुल्फी खाली या, तो कुल्फी का मेमरी दिमाग में फिट हो जाता है, जब कर रहे हैं कुल्फी चाहिए, मेडिटेशन चालू हो जाता है, फिर मार्केट में सब्जी लेने जाएगा कुल्फी दाओ। असं एक तिकडे खोपरीला शेंगदाण्याचं दुकान आहे। सात्विक उदाहरण देतोय, बाकी तुम्ही उदाहरण आपली जोडून घ्या। एक जुनं दुकान आहे 60 वर्षापूर्वीचं, एक दिवशी मी सहज गेलो, म्हटलं काय बघूया, त्या आजीबाई भेटल्या, म्हटल्या की 60 साल पुराना दुकान आहे हमारा, हम लोग यहीं पे बनाते हैं। म्हटलं ठीक आहे द्या बघा। मग घेतले मी थोडे शेंगदाणे घेतले, छान वाटले। म्हटलं नेक्स्ट टाइम आहे ना राधा गोपनाचा फोटो देतो एक शेंगदाणे, घणीतनं काढले की भगवंतांना भोग लागला, सगळा प्रसाद पूर्ण दुकान प्रसादमय बनना चाहिए। मग कधी इथे मुंबईला लोक मला शेंगदाणे, कारण अटॅचमेंट वाटते, एक कनेक्शन असतं, तर ऑफकोर्स त्याला आपण स्पिरिच्युअलाइज करायचा प्रयत्न करतो लाईक दॅट।
अशा प्रकारे भगवंत ते म्हणतात डिलाईट घेत नाही तो, राईट. इम्पॉर्टंट शब्द आहे डिलाईट. सी कसं आहे ना की या जगामध्ये आपण सेन्स एंगेजमेंट बऱ्याचदा अवॉइड करू शकत नाही. वी मे बी सराउंडेड बाय सो मेनी सेन्स ऑब्जेक्ट्स. घरामध्ये आहात तुम्ही, थंड एसी चालू असेल, आसक्त होऊन जातात लोक, हवेशिवाय काम होणार नाही थंड आम्हाला. पण टेम्पल हॉलमध्ये कधी बसला जिथे एसी नाहीये, चल बिचल होते, लेक्चर जल्दी खतम करू, आमको बहुत गरम हो रहा है, गरम हो रहा है. तुम यार लेक्चर सुनने के लिए आए हो कि ठंडा हवा लेने के लिए आए हो? प्रसाद में पनीर नहीं होगा तो फिर दिमाग खराब हो जाता है हमारा. क्यों खराब होता है? अब प्रसाद लेने के लिए आए या पनीर लेने के लिए आए, डिसाइड. म्हणून कधी आपल्याला भेटेल कधी भेटणार नाही. जेव्हा भेटेल तेव्हा त्याच्यामध्ये संतुष्टी मानायची की भगवंताच्या कृपेने भेटलंय. तथाकथित भौतिक आनंद घ्यायचा नाही, डिलाईट नाही करायचा, राईट. आणि म्हणून इथे एक दुसरा एक शब्द दिलेला आहे इंटरेस्टिंग, तो शब्द आहे कुठे गेला, दुःख योनेय. योनी म्हणजे काय? बेसिकली योनी म्हणजे त्यांना जन्म होतो, राईट. तर बेसिकली भौतिक, चेतन चंद्र सुंदर सांगतात त्याच्यामध्ये, भौतिक सुख म्हणजे बेसिकली दुःखाची योनी आहे. जेव्हा आपण भौतिक सुख प्राप्त करतो त्यातनं दुःखाचा बेबी जन्म घेतो. आणि या दुःखाचा बेबी जो असा आहे ना त्याला अबॉर्ट करू शकत नाही तुम्ही. यू कॅन अबॉर्ट, अबॉर्शन करू शकत नाही त्याचं. अबॉर्शन तर इल्लीगलच आहे, पण तुम्ही जबरदस्ती जरी करायला गेला तरी यू कॅन अबॉर्ट. त्या बच्चूला जन्म घ्यावाच लागेल आणि तो जन्म घेणारच. जिथे इंद्रिय विषय आणि इंद्रिय आपले जेव्हा कॉन्टॅक्टमध्ये येतात आणि भौतिक भोगाचा आपण प्रयास करतो त्यातनं दुःखाचा बाळ जन्म घेणार आणि ते दुःखाचा बाळ तुम्हाला दुःख देणारच. यू कांट अवॉइड दॅट प्रेग्नन्सी. म्हणून आपण डिसाईड करायचं पहिलेच, यु नो, की इसमें हमें जाना है कि नहीं जाना है, राईट. आणि म्हणून त्याला उंब म्हटलेलं आहे, उंब. योने म्हणजे बेसिकली उंब. आणि मग आणि मग हे दुःखाचं योनी कशी आहे? कारण हे आपल्याला मग रिपीटेड बर्थ अँड डेथ मध्ये एंटँगल करत राहील, एंटँगल करत राहील, राईट. म्हणून असा जो व्यक्ती आहे ही डझंट सीक हॅपीनेस, हा तो डिलाईट ह्याच्यामध्ये घेत नाही, आनंद ह्याच्यामध्ये घेत नाही. आनंद कुठे घेतो? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तो आनंद भक्तीमध्ये घेतो, भगवंताच्या सेवेमध्ये घेतो, चॅन्टिंगमध्ये घेतो, भगवंताच्या भक्तांच्या सेवेमध्ये घेतो. तिथे आपण आनंद जर घ्यायचा प्रयत्न केला तर आपल्याला दुःखाऐवजी सुख प्राप्त होईल. आणि प्रभुपाद तात्पर्य लिहितात, प्राकृतिक इंद्रियांच्या संयोगामुळे भौतिक इंद्रिय सुखे उत्पन्न होतात आणि शरीर हेच मुळी तात्पुरते असल्यामुळे प्राकृतिक इंद्रियही तात्पुरी असतात. क्षणभंगूर अशा कोणत्याही गोष्टीत मुक्त जीव रमत नाही. दिव्य आनंदापासून प्राप्त होणाऱ्या सुखाची पूर्णता नसणारा मुक्त जीव मिथ्या सुख भोग करण्यास कसा मान्य करील? म्हणून पद्मपुराण सांगण्यात आलेले, रमंते योगिनी अनंते सत्यानंद चिदात्मनी इति रामपदेन असो परम ब्रह्माद विधीयते. योगीजन परम सत्यापासून अमर्याद आनंद प्राप्त करतात आणि म्हणून परतत्व, परमतत्व श्री भगवान राम हे म्हणून संबोधले जातात, राईट. ऍक्च्युली भौतिक सुख कसं आहे ना, त्याला अजून एक उपमा दिलेली आहे. भौतिक सुख म्हणजे सँडविच आहे. सँडविच खाल्ला तुम्ही कधी? वरती पाव मध्ये, वरती ब्रेड, खाली ब्रेड मध्ये काय असं तुम्ही जे स्टफिंग कराल ते टोमॅटो काकडी वॉट एव्हर. भौतिक सुख पण तसंच आहे. प्रत्यक्ष दिल पाटील माताजी शिरपूर, ठीक आहे ना. सँडविच, हा पहिली लेअर असते जेव्हा आपल्याला सुख भेटतं ना, त्याला तुलना केलेली आहे. जेव्हा आपल्याला पहिलं आहे ना, म्हणजे सँडविचची पहिली लेअर असते, दुसरी लेअर असते आणि मध्ये स्टफिंग असतं. पहिली लेअरची तुलना केलेली आहे तृष्णा. तृष्णा म्हणजे भौतिक सुख जेव्हा आपल्याला भेटतं ना तेव्हा त्याची आणखीन इच्छा वाढते, और मिळणं चाहिए, और मिळेगा, और मिळणं चाहिए, और मिळेगा, और मिळणं चाहिए. एक रसगुल्ला खाल्ला, दोन तीन चार, तर आपको लगा की आज संतुष्ट हो गया नाही. दुसरे दिन तुरंत वो डिझायर, और चाहिए, और चाहिए, और. अरे डायबिटिक है भाई तुम? नहीं नहीं नहीं, और चाहिए मुझे. चुप बैठो. अभी एक लेयर पे प्रॉब्लम हो गया. दूसरी जी लेयर है खाली, ती है शोकाची. शोक का सांगा मला, शोक का त्यातनं प्राप्त होईल? एक तर पहिले तृष्णा आहे. तृष्णा क्यों होती है? कारण आपल्याला आणखीन पाहिजे, आणखीन पाहिजे, आणखीन पाहिजे. मग शोक कशाला, शोक कसा, शोक का होईल? नाही मिळाला तर शोक होईल ना प्रभूजी? हा, नाही मिळाला तर शोक होईल आणि प्लस मिळालं तरी ते लगेच संपणार आहे. इट इज नॉट गोइंग टू लास्ट लॉंग. हमारी जवानी कितने दिन रहती है? किती लोक 40 च्या वरती गेलेत? 40 किती लोकांनी क्रॉस केले? आपको मालूम है, आपको बॉडी अभी जवाब देना चालू कर दिया.
बॉडी बोलता ये मत खाओ वो मत खाओ, अगर 6-7 घंटा नींद नहीं लिया हरिबोल हो जाएगा बॉडी का, बराबर ना। 40 साल के एक्चुअली महाराजांच्या लेक्चर मध्ये ऐकले मी, महाराज म्हणतात एनीबडी हु इज बियॉन्ड 40 इज ओल्ड, तो अभी जो 40 आप सब लोग ओल्ड आहे ऍक्च्युली, आय एम ऑन द 37 म्हणजे आता मी ओल्ड होणार आहे दोन एकाच वर्षामध्ये, जे 40 वरती गेले म्हातारे झाले ऑलरेडी, जे लोक 50-60 ते तर विसरून जावा, शरीराला केवळ कष्टच कष्ट क्लेशच क्लेश, राईट खतम हो जा। सेन्स ग्रॅटिफिकेशन जे टेम्पररी आहे तात्पुरत आहे संपून जातं ते, पहिली लेअर आहे सुखाची म्हणजे तृष्णा, दुसरी लेअर आहे यु नो शोक, बीच पाळणं चालू झालं वाटतं, आणि मधली लेअर आहे थोडासा रिलायन्स, आणि पहिली लेअर सॉरी मधली लेअर जी आहे ना थोडासा तथाकथित सुख आहे, थोडासा टेम्पररी सुख आहे ते, आणि म्हणून ते तुलना केलेली आहे सँडविच, राईट। म्हणून आपण जर बुद्धिमान असेल तर अशा प्रकारचा सँडविच खाऊ नये, आपण कुठलं सँडविच खाव भक्तीचं, जिसमे पहिला लेअर भी सुख का आहे, नीचे का लेअर भी सुख का आहे, और बीच का लेअर भी सुख ही सुख से भरा हुआ आहे, राईट। अशा प्रकारे मग आता हे सांगितल्यावरती आता ऑफकोर्स प्रभात खाली एक कोटेशन देतात 5व्या स्कंद मधला, नायम देव देव भाजन कष्टाम भाजाम नृलोके कष्टान कामान अर्हते वेडभुजांग, प्रभात लिहितात पुत्रांनो या मनुष्य जीवनामध्ये असताना इंद्रियसुखाची कठोर परिश्रम करण्याचे कारण नाही, कारण असे सुख शुक्रांना सुद्धा उपलब्ध आहे, राईट। आपण तपस्या केली पाहिजे दिव्य आनंद प्राप्त करण्याकरता, म्हणून लास्टला प्रबल देतात म्हणून जे वास्तविक योगी किंवा ज्ञानी आहेत ते नित्य भौतिक अस्तित्वास कारणीभूत असणाऱ्या इह सुखाकडे आकर्षित होत नाहीत, म्हणून ज्या प्रमाणात प्राकृत इंद्रिय सुखामध्ये आसक्त होतो त्या प्रमाणात तो भौतिक दुःखाच्या झंझाळात पतित होतो। हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की भौतिक सुख म्हणजे दुःखाचा एक मोठा मोठं म्हणजे आपण असं तलावात एंट्री करतोय जे यु नो अशा किडे मकोड्यांनी भरलेलं आहे जे अंगाला स्पर्श करतात रक्त खेचून काढतात, किसको एंट्री करणार आहे इसमें, जो बुद्धिमान नाही वही एंट्री करेगा, राईट। मग आता हे सांगितल्यावरती कोणी म्हणेल की अरे ये तो ठीक आहे आपने बोला बराबर आहे, इंद्रिय तृप्तीचे विरक्त हो जाना चाहिए और इसमें यु नो बहुत दुख होता है, इसमें शुरुआत में भी दुख है अंत में भी दुख है बीच में भी दुख है दुख ही दुख है, तो फिर सुख कहाँ है, और इसको अगर हम टॉयलेट है ना इसको अगर हम दूर करना है तो हमें क्या चाहिए, हायर टेस्ट चाहिए बेसिकली, राइट। हायर टेस्ट म्हणजे उच्च स्वाद आपल्याला भेटला पाहिजे, पण कोणी म्हणेल की उच्च स्वाद तर इतना जल्दी मिलता नाही आहे भक्ती में, आज मेरे को 15 साल हो गए चैंटिंग कर रहा हूं लेकिन अभी भी वही है नो सिनेमा देखने की इच्छा होती है, कभी कभी घूमने फिरने की इच्छा होती है, यहाँ वहां जाने की इच्छा होती है, कैसे करेंगे इसको। मग आता त्यावेळेला भगवंत सांगतात राईट येस हायर टेस्ट मिलने से पॉसिबल आहे, लेकिन जब तक हायर टेस्ट नाही मिलेगा तब तक क्या करना है हमें, नेक्स्ट श्लोक श्लोक नंबर 23 5.23 गोपीगण माताजी वाचा श्लोक नंबर 23। हरे कृष्ण शक्नोति हैव यः सोहं प्राक् शरीरा विमोक्षणात् काम क्रोधोद्भवं वेगं संयुक्तः स सुखी नरः। वर्तमान शरीराचा त्याग करण्यापूर्वी जर मनुष्य प्राकृत इंद्रियांचा आवेग सहन करू शकला आणि काम आणि क्रोध यांच्या वेगांना आवरू शकला तर तो योग्य प्रकारे स्थित आहे आणि त्या जगात तो सुखी असतो। मग आता भगवंत काय म्हणतात, हा श्लोक वाचल्यावरती बऱ्याच लोकांना चक्कर येते, लाईफचा शॉक लागतो भगवद्गीतेमध्ये, काय भगवंत म्हणतात इथे, भगवंत म्हणतात शक्नोती समर्थ आहे, कोण कोण समर्थ आहे, आपल्या सगळ्यांना समर्थ बनायचं आहे, इह वर्तमान शरीरामध्ये य सोडून सहन करण्यास, आपको काम क्रोध की इच्छा कब तक टॉयलेट करनी है, जब तक ये भौतिक शरीर बेसिकली मृत्यु के अंत तक, एक दिन में कोर्स पूरा नहीं होने वाला आपका भक्ति शास्त्री का, आज स्टार्ट किया है ना इसका परीक्षा अंत में होगा, तो आपने पहले पढ़ा होगा कि ओके इंद्रिय तृप्ति दुखदायी है उसको छोड़ दो लेकिन संभव नहीं है, हायर टेस्ट मिलेगा तो संभव है, लेकिन हायर टेस्ट अगर मिल भी जाए लेकिन फिर भी टेम्पटेशन आता रहेगा, और अगर हायर टेस्ट मिलने के लिए इतना लंबा रास्ता है और मैं यहाँ पे खड़ा हूँ उसके बीच में अगर कोई चीज अगर मुझे अटैक करे तो आपको क्या करना पड़ेगा,
प्राक शरीर विमोक्षणात काम क्रोध उद्भव वेगम स युक्त स सुखी नर। वही व्यक्ति क्या हो सकता है? सुखी हो सकता है। मारो तुम्हें म्हणाल की अरे अरे अपना पात तो खाली टॉयलेट करने का पात है क्या? केवल सहन करने का। क्यों? आनंद भी बहुत है ना इसमें। प्रभुपाद तत्रमध्ये कसं लिहितात, प्रभुपाद लिहितात, जर मनुष्याला आत्मसाक्षराच्या पथावरती उत्तरोत्तर प्रगती करायची असेल तर त्याने प्राकृत इंद्रियांना, इंद्रियाच्या आवेगाने नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे। हा आवेग म्हणजे तुम्ही एनवायमध्ये वाचलेलं आहे, वाणीवेग, क्रोधवेग, मनोवेग, उदरवेग, जननेंद्रिय आवेग आणि जीवावेग, राईट? याचे जो नियंत्रण करतो त्याला गोस्वामी म्हटले जाते। आणि प्रभू बोलतात असे गोस्वामी अत्यंत संयमित जीवन जगतात आणि इंद्रियांच्या वेगांचा पूर्णपणे त्याग करतात, राईट? आणि प्रभूपाद लास्टची लाईन बघा, प्रभू बोलतात काम आणि क्रोध यांना कठोर परिश्रमाद्वारे संयमित करण्याचा प्रयत्न करणे हे योगी मनुष्याचे कर्तव्य आहे। मग आपल्याकरता प्रॅक्टिकली काय आहे? व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस? आपल्याकरता प्रॅक्टिकली म्हणण्याचा अर्थ असा आहे की चॅन्टिंग जी आहे आपली, अटेंटिव्ह करणे फार आपल्याला जरुरी आहे। दॅट इज अवर यु नो वेपन। जेव्हा आपण चॅन्टिंग अटेंटिव्हली करू तेव्हा आपण या सगळ्या गोष्टींना प्रतिकार करू शकतो। स्पेशली जेव्हा आपण सेवा करू तेव्हा आपलं टेम्पटेशन येईल, ये भक्त मी गलती आहे, वो भक्त ऐसा करता है, वो भक्त ऐसा है, मत ढूंढो गलती, टॉलरेट, वो अर्ज है ना, टॉलरेट करो यार, कुछ देखना है तो अपनी गलती है देखो, डोंट लुक फॉर अदर्स मिस्टेक्स। आणि तुम्ही बघाल तात्पर्यामध्ये यु नो सॉरी या प्रॉपरली तर भौतिक इच्छा जेव्हा अतृप्त राहतात मधले बघिलेले तेव्हा त्यांच्यापासून क्रोध निर्माण होतो आणि अशा प्रकारे मन, नेत्र आणि वृक्षस्थळ शुद्ध होतात। म्हणून मनुष्याने या भौतिक देहाचा त्याग करण्यापूर्वी अत्यंत संयमित राहण्याचा अभ्यास केला पाहिजे, राईट? हा अभ्यास आहे, राईट? आपल्या भक्तीमध्ये दोन प्रकारचे ऑब्स्टॅकल असतात, क्रोध आणि काम। विश्वामित्र मुनी तुम्ही पाष्टान बघितलं असेल रामायण मध्ये, सर्वात पहिले मेनका आली, राईट? देन ही फेल टू काम लस्ट, त्यांना वाटलं की झालं ठीक आहे अभी तो मी सुधर गया, अभी हो जाऊंगा, नाही। उसके बाद क्या हुआ, उसका जो छोटा भाई था काम का, दॅट इज कामानुज, दॅट इज क्रोध, जेव्हा रंभा आ गई तो क्रोध हुआ उनको। अशा प्रकारे जेव्हा ह्या दोन यु नो जे टेम्पटेशन आहेत, एक तर काम, म्हणून बघा कधी कधी तपस्वी लोक फार रागावतात, हे कारण आहे, बिकॉज देर इज सो मच यु नो डिनायल, ये नाही, ये नाही, ये नाही, ये नाही, तो पूरा भर भर के ये ना गुस्सा भर जाता है अंदर। तो आप जब ना बोलते हैं किसी चीज को तो किसी चीज को हाँ भी बोलने का अभ्यास कीजिए। जब आपने माया को ना बोला है तो कृष्ण को हाँ बोलिए, देन देन बैलेंसेस, क्योंकि जीव सुख के बगैर रह नहीं सकता। हमको सुख चाहिए ना, तो भौतिक भोग से सुख नहीं लेना है तो आध्यात्मिक सुख लो ना, उसके लिए थोड़ा मेहनत करना पड़ेगा, अच्छा चैंटिंग करना पड़ेगा, अपराध नहीं करना है किसी का। वो टेम्पटेशन जो अर्ज है किसी की गाली देने का, किसी को गलती ढूंढने का, कोशिश करो कि वो आप कंट्रोल करो, राइट? असा व्यक्ती जेव्हा आपण या दोन गोष्टींच्या पलीकडे जाऊ तेव्हा काय होईल, तो सयुक्त ससुखी, राईट? तो कनेक्टेड राहील भगवंतांशी, राईट? ऍक्च्युली काही जण असं कधी कधी म्हणतात की इस प्रकार टॉयलेट करते रहना, करते रहना। सी इव्हन असा प्रकारे टॉयलेट केलं ना आपण इव्हन भौतिक जीवन पण चांगलं जगू शकतो। असं नाहीये की लोक म्हणतात की अरे आप हमें एन्जॉय नाही करणे दे रहे, अरे पागल, भौतिक जीवन में एंजॉय करेगा भौतिक दृष्टि से तो तू दुखी होगा, अगर कंट्रोल करेगा तो सुखी होगा, इवन भौतिक दृष्टिकोण से भी। समजा आता दारुडा आहे, दारुडा व्यक्ती त्याच्या मनामध्ये काय इच्छा असते, दारू पिना आहे, दारू पिना आहे, दारू पिना आहे, आणि ज्याने कंट्रोल केलं दारू नाही पिना आहे तो सुखी आहे ना, नाही पिना डिसाइड कर ले नाही पिना आहे, और जो पिएगा उसको टेम्पटेशन आएगा बार 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 बार। जसं म्हणून प्रभुपाद म्हणतात बऱ्याच ठिकाणी की महाराज पण म्हणतात की भौतिक लोक क्या करना चाहते, स्ट्रगल सगळ्यांना आहे। भौतिक लोक स्ट्रगल करते हैं अपनी इच्छाओं को पूरी करने के लिए, भक्त स्ट्रगल करते हैं इच्छाओं को रोकने के लिए, दोनों स्ट्रगल कर रहे हैं ना, बट इसमें सुखी कौन है? कौन सुखी है? जो इच्छा ना थांबवायचा प्रयत्न करतो तो सुखी होईल ना, जो इच्छा ना पूरा करायचा प्रयत्न करतो त्याची इच्छा उफाळणार, एक इच्छा संपली दुसरी येणार, तिसरी, चौथी, पाचवी। किती फिरला आतापर्यंत आपण हॉलिडे स्पॉट किती फिरलात? महाराष्ट्राच्या मध्ये एक सुद्धा कोणा सोडला नसेल, महाबळेश्वर ते माथेरान ते काय काय सगळं साफ कर दिया पुरा धो धाके, फिर भी ढूंढ रहे, और कहा कोई नया स्पॉट है क्या घूमने के लिए? कहा जाओगे और? खत्म हो गया ना, अभी महाराष्ट्र के बाहर, फिर इंडिया के बाहर, संसार में कहीं भी घूमो, जब तक हम अपने आप में संतुष्ट नहीं है तब तक हम सुखी नहीं हो सकते।
आणि ही गोष्ट कोणाला कळते माहितीये का, की अरे टॉयलेट करणे से सुखी होगा इन्सान, भक्ती सुखी होगा, हे त्याला कळतं, त्याला ऍटली थोडं सत्वगुण त्याच्या जीवनामध्ये आहे. एकदा प्रभुपादांचा एपिसोड आहे अमेरिकेमध्ये, जेव्हा अमेरिका कुठे बाहेर वेस्टर्न वर्ल्ड मध्ये काही भक्तांना जेलमध्ये टाकलं होतं, बुक डिस्ट्रिब्युशन करताना इकडे तिकडे पकडलं त्यांनी आणि पोलिसांनी जेलमध्ये टाकलं. आणि मग इन्क्वायरी झाली की हे भक्त कोण आहे, काय करते हैं. भक्त म्हणायला लागले की हम लोग ना ऐसे ऐसे रहते हैं, सुबह 3 बजे उठते हैं, जपा चालू करते हैं, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हम 4 नियम पालन करते हैं, मांसाहार नहीं करते, जुआ नहीं खेलते, नशा नहीं करते, परस्त्री गमन नहीं करते. और क्या क्या करते हैं आप? मुझे जब जेलर होता तो मतलब ये तो बहुत हो गया, और क्या करते हैं? हम लोग दिन भर सेवा करते हैं सुबह से लेकर रात तक, फिर जैसे टाइम मिलता है हम फिर चैंटिंग करते हैं, फिर क्या करते हैं, फिर सेवा करते हैं. तो म्हणा लागला की इनको छोड़ दो, जेलर म्हटला इनको जेल से तुरंत छोड़ दो. दुसरे ते जे होते त्यांचे सिपाही वगैरे, ते म्हटले क्यों? अरे बाहर इनका जो जीवन है ना वो जेल से भी ज्यादा दुखी जीवन है, इनको छोड़ दो. म्हणजे बेसिकली जेलर ही कांट अप्रिशिएट, त्याला समजत नाही की हे भक्त जे जीवन जीते हैं उसके हिसाब से क्या टॉर्चर है ये जीवन. अरे कांदाला सुन नहीं खाना, मांसाहार नहीं करना, अभक्तन करता काय आहे? इज टॉर्चरस लाईफ. भक्ता करता काय आहे? ब्लिस. यही तो लाईफ है भाई, ये लाईफ नहीं तो और कौन सी लाईफ जियोगे? जेलर म्हटलं छोड़ दो इनको, छोड़ दो, बहुत स्ट्रगल कर रहे हैं बेचारे, ये जेल से ज्यादा परेशानी बाहर है. इनको और क्या टॉर्चर करेंगे ऑलरेडी, यू नो. बट दिस इज नॉट टॉर्चर, राइट? टॉर्चर म्हणजे काय आहे? स्वतःच्या इच्छांना तृप्त करण्याकरता संपूर्ण विश्व पालथं घातलं होतं हिरण्यकशिपूने. हिरण्यकशिपूचं वर्णन येतं भागवत मध्ये, स इत्थम एक श्लोक आहे, त्याची श्लोकाची पहिली लाईन मला आठवत नाही पण त्या दुसरी लाईन सुंदर आहे. त्या श्लोकामध्ये एक शब्द येतो अजितेंद्रिय, एक राड विषय प्रियान अजितेंद्रिय. संपूर्ण विश्वाचा त्याने कंट्रोल घेतला होता पण, आणि इंद्रिय एवढी तृप्त करायचं त्याचं हे होतं की ये चाहिए वो चाहिए जो चाहिए, लेकिन बिकॉज त्याचे सेन्सेस कंट्रोलमध्ये नव्हते म्हणून तो संतुष्ट नव्हता. सी, संपूर्ण जग जर तुम्ही प्राप्त केलं पण आपली इंद्रिय जर आपल्या आवाकामध्ये नसतील तर तुम्ही कधी सुखी होऊ शकत नाही, कारण आपलं जीवन हे आपली इंद्रिय सुखी बनवण्याकरता बनलेलंच नाहीये. आपलं जीवन बनलेलं आहे ऋषिकेश भगवंतांची इंद्रियांना तृप्त करण्याकरता बनलेलं आहे. जेव्हा आपण त्या प्लॅटफॉर्मला पोहोचू तेव्हा ऑटोमॅटिक आपली इंद्रिय सुखी होतील, राईट? सो दॅट इज द वे. आणि म्हणून आपण स्ट्रगल करू, बाहेरचे पण लोक स्ट्रगल करतायत, अवर स्ट्रगल इज बेटर, है ना. सेन्सेस को कंट्रोल करने में स्ट्रगल करोगे तो धीरे धीरे कंट्रोल हो ही जाएगा. इच्छा पूरी करने जाओगे कभी पूरा होगा ही नहीं, क्योंकि दैट इज नॉट द वे, वो कभी होगा ही नहीं, राइट? आणि म्हणून जयदत्त महाराजांचे कोटेशन, सुंदर कोटेशन, जयदत्त महाराज म्हणतात स्पिरिच्युअल लाईफ इज डिफिकल्ट, आध्यात्मिक जीवन काय कठीण आहे, पण ते म्हणतात मटेरियल लाईफ इज इम्पॉसिबल, पण भौतिक जीवन अशक्य आहे. का अशक्य आहे? Why? Because there are so many desires which will keep coming again, again, again and again and again. Bhautik Ichha Sampat Nahit. Tumhi lahan pana pasun aata parinta kiti tari saadya vaparle asel, kiti saadya vaparle asel. Azun ichha kele ga? Nene, bas jhala aata. Tari pan tari kuni bhet dili tumhi nahi manta ga? Nene, mujhe nahi chahiye, woh dusre naya bhakta usko dhe do. Nene, dhe do. Khatam nahi hoga ichha. Ek din bolna padega. इच्छा हरे कृष्णा, तू भी भक्त बन जा, मैं भी भक्त बन जाती हूँ, तू भी आराम कर शांति से भगवान के चरण कमलों में, मुझे भी आराम करने दे. दिस इज द वे. आणि दॅट्स हाऊ ही सिरीज स्टार्ट झाली होती, श्लोक नंबर 19 पासून, 19, 20, 21, 22, 23, 24, यु नो टिल दिस, सॉरी 24वा आता जेव्हा आपण कव्हर करू तेव्हा 24 बेसिकली कनेक्ट करेल आपल्या पुढच्या श्लोकला. तर 19 मध्ये सांगितलं होतं की असा जो व्यक्ती आहे तो समभावामध्ये असतो, राईट? 20 मध्ये सांगितलं की तो इक्विफाईज होतो आणि आपल्या इंद्रियांना कॉन्कर करतो. 21 मध्ये सांगितलं की अनासक्त होऊन जातो बाह्य गोष्टींशी. आणि अनासक्त झाल्यावरती असं अनासक्त होणं कसं शक्य आहे? जेव्हा आपल्याला कळेल की इंद्रिय तृप्ती काय आहे, दुःखाचं कारण आहे, राईट? आणि 23 मध्ये म्हटले की अशा प्रकारे ही जी आपण मोहीम चालू केलेली आहे इंद्रियांना कंट्रोल करायची, ती आपल्याला मरणाच्या क्षणापर्यंत करायची, टिल द लास्ट एंड, राईट? मग त्यानंतर भगवंत मग 24 श्लोकापासून
20 पासून 24 ते शेवटचे श्लोक 3-4 श्लोक आहेत 25 पर्यंत, ते आपण नेक्स्ट क्लासला कव्हर करू. टिल 29 भगवंत सांगतात की मग आपण कशाप्रकारे आपल्या आंतरिक यु नो, मग आता भगवंतांनी सांगितलं की अशा प्रकारे आपण आंतरिक सुख घेतलं पाहिजे, सुखी झालं पाहिजे. आता आंतरिक सुख कसं प्राप्त करायचं, ते कसं मिळेल, त्याची व्याख्या श्लोक नंबर मग 24 पासून भगवंत फायनली करतात. राईट, 3-4 श्लोक आहेत आणि लास्टचा श्लोक फार महत्वाचा श्लोक आहे जो आपल्याला आता परमात्मा कॉन्सेप्ट इंट्रोड्यूस करून देईल. श्लोक नंबर 29 आणि श्लोक नंबर 29 जे आहे त्याचं एक्सपेन्शन आहे पूर्ण अध्याय नंबर 6 अष्टांग योग, परमात्मा योग कसे ध्यान करणं आहे ते आपण नेक्स्ट टाइम बघू शुक्रवारी बेसिकली. आणि महा अध्याय पूरा होऊन जाईल, मग तुमची परीक्षा 26 मेला परीक्षा आहे तुमची. राईट, फक्त 3-4 लोक त्यांची कारण मला आलेली आहेत, ज्यांचं कोणाचं लग्न आहे किंवा काही घरामध्ये काही प्रॉब्लेम आहे किंवा यात्रेला चाललेत, त्याच्या व्यतिरिक्त बाकी सगळे लोक एक्झाम देणार आहेत. जो एक्झाम देणार नाही त्याचे 20 मार्क्स मी ठरवलेलं आहे. यावेळेस मी स्ट्रिक्ट राहणार आहे आणि कट करणार सरळ. नापास झाला कोणी भक्तीशास्त्र मला बोलायचं नाही, मग नापास झालं तर मग फार कठीण आहे, परत पूर्ण एक्झाम द्यावी लागेल, कोर्स करावा लागेल, तुम्हालाच त्रास आहे. प्रामाणिकपणे एक्झाम दिली तर मी बघेन कसं करायचं तुम्हाला पुढे घ्यायचं. बघेन, तुम्ही आपल्या परीने प्रयत्न करा. हरे कृष्ण. कुणाचा काही प्रश्न आहे, जिज्ञासा आहे, काही करेक्शन आहे, ऍडिशन आहे, डिलिशन आहे, बोला. नसेल तर मग हरे कृष्ण प्रभूजी. सुवर्ण माताजी बोलताय का? म्हणजे परीक्षा थोडं काम आहे का? परीक्षेच्या वेळेला 26 तारखेला त्याच्या अगोदरच जाणार आहे. अच्छा, काय काम आहे गावी? गावी काम आहे, जरा पाहुण्यांचं लग्न आहे. पाहुण्यांचं लग्न आहे ना? पाहुणे म्हणजे तुमच्या घरातले आहेत का? जवळचे आहेत. सगळं जग जवळचं चालेल ना प्रभूजी. प्रभूजी मला प्रश्न पाठवा, मी नंतर परीक्षा पेपर लिहून पाठवते. ठीक आहे, आपण डिस्कस करू. प्लीज 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 प्रभूजी, मला एवढं करा, एवढ्या वेळेला मला हे करा. चालेल चालेल, आपण डिस्कस करू, मी प्रयत्न करेन. मला प्रश्नपत्रिका पाठवा, मी सोडवून पाठवेन. नाही तसं नाही, आपण जे राहतील आणून देईन मी. मंदिरात येते ना आणि घेऊन येते. चालेल चालेल, जे राहतील ना त्यांची आपण एक्झाम घेऊया, अशी सेपरेटली भेटणार नाही, आपण एकत्र घेऊ जे राहतील त्यांची. ठीक आहे, आपण करू नंतर. हरे कृष्ण. आपण बाकी लोकांनी कुणी विदाउट कारण एक्झाम क्विट करायचा प्रयत्न करू नका, कारण मला पण भरपूर लोड येतो एक्झामचा. रिपीटेड एक्झाम होतात तर तुम्हाला पण त्रास आहे, कधी कधी क्वेश्चन पेपर आन्सर पेपर मिस होतात. राईट, एनिवेज, तर आपल्याला उद्या श्लोकावरती मेडिटेट करायचंय. बाह्य स्पर्श असक्तो आत्मा. ठीक आहे, हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद भगवद गीता की जय. वांचा कल्पतरु हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी दंडवत प्रणाम. हरे कृष्ण प्रभुजी दंडवत प्रणाम. हरे कृष्ण.